द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. राजकीय हेतूनच कारखान्यांवर कारवाई, राजू शेट्टी यांचं प्रतिपादन. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून साखर कारखान्यांवर कारवाई केली जाते. एकच नाही तर 43 साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हितसंबंध असलेल्या जरंडेश्वर कारखान्याला सील केल्यानंतर ईडीकडून केली जाणारी कारवाई राजकीय दबाव वाढवण्यासाठी केली जाते असा आरोपही शेट्टी यांनी केला. शेट्टी म्हणाले, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय ही केंद्र सरकारच्या हातातली हत्यारं झाली आहेत. त्याचा उपयोग राजकीयदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी सातत्यानं होत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. महाराष्ट्रातले 43 साखर सहकारी कारखाने कवडीमोल किमतीने विकले गेले आहेत. त्याला जबाबदार असणाऱ्या 89 व्यक्तींविषयी मी मुंबई उच्च न्यायालयात 5 वर्षापूर्वी याचिका दाखल केली आहे, मात्र याची चौकशी झाली नाही असंही शेट्टी म्हणाले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.